नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम वेलकम वेलकम। अपना सर्वांचं पुनश्च एकदा या ऑफिस 365 इन्स्टॉलेशन मीटिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपल्या भडभडे सरांची स्क्रीन आपण शेअर केलेली आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, तुमचं एक्झिस्टंट जे ऍप्लिकेशन आहे MS ऑफिसचं, 16 असेल, 13 असेल, 7 असेल, ते सगळं काढायचं आहे। ऑफिस 365 हे तुम्हाला विंडोज 8 किंवा 8.1 पुढे त्याच्यामध्ये करता येते। विंडोज 7 मध्ये फक्त एकाच मध्ये तुम्हाला हे करता येत नाही, ती आहे विंडोज 7। ओके, तर विंडोज 7 असेल तर सरांकडून किंवा कुठून तरी तुम्ही काय करू शकता, टेक्निशियनकडून विंडोज 10 किंवा 8.1 पुढे तुम्ही टाकू शकता। विंडोज 10 चांगलं राहील। तर आता सरांचं विंडोज 10 दिसतंय मला, तुम्ही सर हे मिनिमाइज करा। हा, आता हे तुम्ही, तुमच्याकडे ऑफिस आहे का दुसरं कोणतं, त्याच्यात वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, कोणतं व्हर्जनचं आहे? पॉवर पॉईंट ओपन करा बरं, 19 आहे, ठीक आहे। आता तिथं खाली जायचं, अकाउंटला जायचं, अकाउंट खाली जावं अकाउंटला। हा, आता इथं ऑफिस 19 दिसतंय बघा तुम्हाला, इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टुडंट 2019। तर आपण तुम्हाला प्रोफेशनल देणार आहे आता 365 प्रो 365 देणार आहे मी तुम्हाला, ऑफिस प्रो, आणि सबस्क्रिप्शन प्रोडक्ट देणार आहे त्याचं, साधं सुद्धा नाही, सबस्क्रिप्शन प्रोडक्ट। ओके, तर आपले धोकरट सर आलेले नाहीत का, जॉईन झाले नाहीत का मारू सर? नाही सर, नाही झाले ते। ओके ओके, तर पहा, सर्वांना फक्त विनंती अशी आहे की सर्वांना तुम्हाला टाकून घ्यायचं आहे 6,500 रुपयाचं प्रोडक्ट। हे तुम्हाला नाम मात्र नॉमिनल आहे, हे 100 रुपयाला फक्त दिलं जाते, ते कारण आपण तिकडून त्यांना आम्ही देत असतो, मी देत असतो त्यांना। तर तुमचे जे आहेत 100 जण, ओके, त्यांचं 100 रुपयाप्रमाणे जे आहे त्याचे तुम्ही जमा करा सरांकडं, मारू सरांकडं तुम्ही जमा करा, कोऑर्डिनेटर येते, आणि ते मला उद्यापर्यंत तुम्ही मला ट्रान्सफर करायचे आहे, ठीक आहे? उद्यापर्यंत सर्वांनी सरांच्या अकाउंटला किंवा तुम्ही बघा ट्रान्झॅक्शन कसं करता येते, 100 रुपये तुम्हाला द्यायचे, ठीक आहे? योग्य सर, आपले जे सर आपली जे आता जे बीपीएडची जे मुलं आहेत ना, त्यांच्यापैकी फक्त 35 लोकांकडेच लॅपटॉप आहे, बर, म्हणजे बाकी लोकांकडे घरी नाही आहेत, म्हणजे असं काही त्यांना सुविधा नाही आहे त्यांच्याकडे, पीसी वगैरे काहीच नाही का त्यांच्याकडे? नाही ना, ज्यांचा पीसी होता किंवा त्यांनाच आपण हे ह्याची लिंक दिली होती आपली झूम मीटिंगची, म्हणजे आम्ही ते सर्वे वगैरे केला किती लोकांकडे आहेत, तर ते एक्सटेंड होणार तरी 36-37 होणार, त्या पलीकडे पॉसिबल नाही। जे असेल ते तुमचं, म्हणजे जे जेवढे जण घेणार आहेत ते प्रति विद्यार्थी 100 रुपये असं, 100 रुपये बरोबर, काय हरकत नाही सर। तर किंवा कुणाला भविष्यात पाहिजे असेल तर त्यांनी सांगू शकतात की बाबा सरांना, तुम्ही आकडा बघा, तुमची चर्चा करून इंटरनल डिस्कशन करा, लिंक घेऊन ठेवायची आहे, प्रोसेस समजून घ्यायची आहे, पीपीटी शिकून घ्यायची आहे, आणि नंतर तुम्ही लॅपटॉप घेण्याचं बेत असेल तुमचं 4-5-6 महिन्यानंतर कधीही, त्यावेळेस ती की तुम्ही तुमच्या नावानं ती प्रिझर्व असेल, ती कधीही कुणी वापरत नाही किंवा ते तुमच्या नावानं फिक्स असेल। ओके, तर असं टोटल काय नंबर होते तो मला नंबर सांगा, मग तेवढ्या मी लिंक तयार ठेवतो असं, ठीक आहे? ओके सर, ओके सर, चालेल। हा, आता बघा, सर्वात पहिली स्टेप तुम्हाला अनइन्स्टॉलेशनची करायची आहे, तर अनइन्स्टॉलेशन कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला। तर हे मिनिमाइज करा, सर्च बार मध्ये कंट्रोल पॅनल टाकायचं, इथं खाली सर्च असेल बघा तिथं। हा, तर सरांनी 11 करून घेतलेले वाटतं माझ्यासारखंच, 11 अपडेट केलं ना, विंडोज 11 है की नाही बडबडे सर? यस सर, यस सर। हा, कारण ते मध्ये येतं स्टार्ट असं, तुमच्या कोपऱ्यात असेल बघा स्टार्ट तिथं 10 वाल्यांचं। आता प्रोग्रामच्या खाली अनइन्स्टॉल प्रोग्राम लिहिलंय बघा तिथं, यस सर, क्लिक करा त्याला। हा, आता खाली ऑफिस 19 बघा कुठे,
खाली या ड्रॅग खाली ओ मध्ये असेल ते यम, हा यम मध्ये बघा वर मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टुडंट खाली या खाली हा तिथं ठीक आहे तिथं वर त्या लिस्ट मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस असं करायचं आणि वर अनइन्स्टॉल करायचं अनइन्स्टॉल करा त्याला हा येस हा म्हणा ते येस येस करा तिथं समोर आलेलं असेल तर येस करायचं तिथे विचारत आम्हाला दिसणार नाही ते तुम्हाला दिसेल रेडी टू अनइन्स्टॉल हा इथं अनइन्स्टॉल करायचं आता हे अनइन्स्टॉलेशनच्या प्रोसेसला एक दोन मिनिट ते घेईल कुणाकुणाला जास्त वेळही लागू शकतो कारण ते ऑफिस म्हणजे फक्त पीपीटी नाही वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट ऍक्सेस वन नोट वगैरे त्यामध्ये असे 8 ऍप्लिकेशन्स आहेत ठीक आहे हा ते झालं आता कंटिन्यू करा आता थांबा ते ओके पॉवर पॉइंट ओपन होतं ते क्लोज केलं त्यानं एकदा का अनइन्स्टॉलेशन झालं की मग काय करायचं तुम्ही रिफ्रेश करून घ्यायचं थोडंसं रिस्टार्ट वगैरे काय करायची गरज नाही तुमचा बघा काही भरपूर असे तुम्हाला वाटत असेल कुणाला की आपण क्रॅक मारू वगैरे तर त्यासाठी तुम्हाला अँटीव्हायरस वगैरे बंद करावे लागतात तसं इथं काही करावं लागत कारण हे लीगल प्रोडक्ट आहे टोटली ऑथेंटिक अँड ओरिजिनल जेन्युइन आता रिफ्रेश मारा एकदा ते जाईल निघून लिस्टमधून राईट क्लिक करून रिफ्रेश मारा हां आता लिस्टमधून गेलेलं आहे बघा निघून ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस बरोबर आहे आता एक कट करा क्लोज करा हे कट करा हे कॅप्चर्स काय वगैरे काय ठेवायचं नाही हो पण त्यापेक्षा क्विकिल आणि आपलं हे जे असतं काय म्हणतात त्याला नेट प्रोटेक्टर तेच बेटर राहतं हां आता तुम्ही काय करा office.com ला जायचं बघा दुसरी स्टेप पहिली स्टेप काय केली आपण अनइन्स्टॉल केलं परत एकदा दाखवा इथं सगळ्यांना काय दाखवायचं गुगल क्रोम मध्ये जायचं office.com ला जायचं येस office.com इथं उजव्या बाजूला बाबाचा एक क्लिपार्ट क्लिपार्ट आहे बघा एक उजव्या बाजूला बाबा दिसतोय का तिथं हा तिथं तिथे क्लिक करा आता मी मारू सर तुमच्याकडे नंबर आहे का यांचा नाही सर सर तो ओके एक आयडी पासवर्ड द्यायचा आहे कारण ते हो हो अंडरस्टूड अच्छा बडबड आहे तुम्ही जरा मला व्हॉट्सअप वर तुम्ही हे करा जरा हॅलो म्हणून पाठवा सर तुम्ही मला पाठवा मी त्यांना पाठवतो चालेल चालेल
मला पाठवलंय बघा सर. हो सर, मी त्यांना पाठवलाय. बडबड आहे, तुमचा व्हॉट्सअप वर आहे. कीप इट कॉन्फिडेन्शियल. ओके ओके सर. हो, कारण बाकीचे चौघांना ते द्यायचंय फक्त. आता जे का हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या इथं की जे फर्स्ट टाइम जे इन्स्टॉलेशन करत आहे त्यांनाच फक्त ते एक प्रोसेस आहे जास्त, की त्यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि जो ईमेल ऍड्रेस आहे तो व्हेरीफाय करावा लागतो आणि न्यू पासवर्ड टाकावा लागतो. तो नवीन जो बदललेला पासवर्ड आहे तो सुद्धा मी तुम्हाला देतो इथं. तो नवीन बदललेला पासवर्ड बाकीच्या चौघांना टाकायचा आहे. हे जे टाकत आहेत पासवर्ड तो नाही टाकायचा. ओके, या सर्व बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा फक्त इन्स्टॉलेशनच्या. सोपा आहे प्रोसेस, काही अवघड नाही. योगीराज तुम्हाला मिळालं का? येस सर. हा, तुम्ही हे करा सर, आता office.com आणि साइन इन आहे ना तिथं. कुठे केला तुम्ही आता इथं? बरं, तुमचं पहिलं वाले साइन आउट करून घ्या अगोदर. YB जे आहे ना, YB ते साइन आउट करा. हा, आता हे अकाउंट वगैरे काढा, कारण नवीन याला येतं. अगोदर बघा ते तिथूनच करायचं, तिथून बी करायचं बरं का. कुठून? जे तुमचं PPT आहे, ऑफलाईन मधली PPT किंवा वर्ड एक्स काही ओपन करा, तिथून साइन आउट करायचं. म्हणजे ते हे तर येत नाही मग ऑनलाईनला, कारण मग ते 19 येतं मग कधी कधी. मग त्याला ऍक्टिव्हेट केल्यावर येतं 365, नो प्रॉब्लेम. पण पहिले वाले जे असेल ते तिथून साइन आउट करायचं. आता गुगल क्रोमला जावा तुम्ही. ते झालं, आता ते अनइन्स्टॉल झालंय ना, आता नाही करून फायदा. आता तुम्ही काय करा, त्यामध्ये office.com टाका. बघा, office.com टाकल्यावर साइन इनला जायचं आणि जो ID पासवर्ड तुम्हाला हे साइन आउट करा. आता इथन झालं नाही वाटतं अजून कम्प्लीट, पण ठीक आहे. हा, साइन आउट ऑफ. हा, ते योग्यला क्लिक करा ना, तिथं क्लिक करा, तिथून साइन आउट करायचं आपल्याला. ओके, हा सर, साइन इन ला जावा आता. हा, तिथं आता मी जे तुम्हाला जो दिला ना सरांनी, ते टाका त्यात. ईमेल आयडी टाका तो. म्हटलं तर स्टॉप शेअर करून टाकलं तरी चालेल. स्टॉप शेअर करा. हा, टाकून घ्या अगोदर. टाकलं का सर? पासवर्ड च्या वेळेला ओपन करा, पासवर्डच्या वेळेला, कारण ते दिसत नाही, ते स्टार मध्ये येत. ईमेल आयडी टाकल्यावर काय येतं तर दाखवूया आपण. हे बघा, ईमेल आयडीला तुम्ही नेक्स्ट केलं, ईमेल आयडी टाकला, तुम्हाला दिलेला आयडी जो आहे तो आयडी पासवर्ड टाकायचा असतो. आता पासवर्ड तुम्ही टाकून घ्या तुम्हाला दिलेला. फर्स्ट टाइम जे करत आहेत बघा, 5 जणांना एक लिंक वापरता येते. जे फर्स्ट टाइम करत आहेत त्यांच्यासाठी हे प्रोसेस आहे. सेम याच्यावर सेकंड वाल्यांचं एक आपण करणार आहे. आता साइन इन करा. आता करंट पासवर्ड टाका. कॅप्स वगैरे बघा बरोबर बरं का. येस सर. आता नवीन पासवर्ड एक तुम्हाला दिलाय बघा सरांकडे, तुम्हाला आला का तो न्यू पासवर्ड? नो सर, अजून नाही. सर तुम्हाला एक पाठवलंय बघा, मारू सर. आला सर. विथ हॅशटॅग टाकायचं सर? टाका तो. हा,
ऍप्स वगैरे बघा सगळं. आता हा पासवर्ड चौघांना द्यायचा आहे, बदललेला. पहिला वाला पासवर्ड आता चालणार नाही. ओके, फर्स्ट वेळेला फक्त अपडेट करावं लागतं, लक्षात येते का? लीडर असणार आहे, पाच जणांमध्ये एक जण जो असणार आहे तो अपडेट करून घेणार आणि बाकीच्या चौघांना बदललेला पासवर्ड देणार. तोपर्यंत बाकीच्या चौघांना इन्स्टॉलेशन करता येत नाही. साइन इन करा. हा, वरच थोडं खालचं काहीतरी न्यू पासवर्ड दोनदा टाकायचा. बरोबर. वरचं आणि खालचं दोन्ही परत टाईप करा. बघू ना. आता त्याने घेतला पासवर्ड. आता काय करायचं? नेक्स्ट करा. सेव्ह करा म्हटलं तर नेक्स्ट करा. आता आता तुम्हाला फर्स्ट वेळेला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक तर अपडेट करावं लागतं. अपडेटची प्रोसेस, अपडेटची स्टेप सेकंड वाल्याला येणार नाही, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्याला येणार नाही. आता एक तर फोन नंबर ऑथेंटिकेट करा किंवा ईमेल करा. तर ईमेल आलाच नाही. सेट इट अप नाव करा. फोन कंट्री टाका, इंडिया 91. हा, आणि तुमचा नंबर टाईप करा. आता तुम्हाला एक टेक्स्ट येईल. आता लगेच येईल त्यांचं मायक्रोसॉफ्ट. बघा, टेक्स्ट मी करा. आता सध्या तुमच्याकडे आहे ना मोबाईल, हा तो त्याच्यावर मेसेज आलेला असेल. बघा, आता आला का कर्टन? ओके, व्हेरीफाय करा. फिनिश करा. नंतर पासवर्ड वगैरे विसरला तर हा, डोंट शो धिस अगेन करा आणि येस करा. हे डोंट शो धिस अगेन ला टिक करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तिथं मग तुम्हाला साइन इन नवीन ऍक्टिव्हेट करावं लागत नाही. हा, आता हे कट करा. वरचं फुलीला जो आहे कॅन्सल करा. हा, आता इन्स्टॉल ऑफिस आहे बघा उजव्या बाजूला, तिथे क्लिक करा आणि एक नंबरचं ऑप्शन जो आहे तो घ्यायचा. 7 MB ची एक फाईल असेल, ते डाउनलोड होत असेल खाली. होत आहे. हा, आता हे 7 MB चं ठीक आहे. आता हे झालं exe फाईल. हे .exe फाईल म्हणजे सेटअप फाईल आहे तुमची आणि ही रन करायची. आता मग त्याच्या पुढे तुमचं इन्स्टॉलेशन होईल. म्हणजे तीन गोष्टी आहेत बघा, हे डाउनलोड होते, डाउनलोड, इन्स्टॉलेशन आणि ऍक्टिव्हेशन. दिया ध्यान ठेवायचं, DIA. अगोदर सेटअप फाईल काय करायची? डाउनलोड करायची. डाउनलोड केलेली सेटअप फाईल इन्स्टॉल करायची, आय. आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ऍक्टिव्हेट करायचं. जर तुम्हाला तिथं तुम्ही स्टे साइन इन म्हटलेलं नसेल तर ऍक्टिव्हेट करावं लागेल. किंवा जुनं जर साइन इन असेल एखादं तर तेच येतं नवीन याला. तर ते ऍक्टिव्हेट केल्यावर आपलं 97 जे आहे तुमचं ते येईल. हां, आता त्याला तुम्ही ओपन करा. डबल क्लिक करा खाली 7 MB फाईलला, खाली तुमच्या टास्क बारला. टास्क बार दिसत नाही पण ओपन करा. हे मिनिमाइज करा. डाउनलोड्स मध्ये आलेला असेल बघा ते डाउनलोड्स. हे मिनिमाइज करा. डाउनलोड झाले सर. मिनिमाइज केलं का? हो, डाउनलोड झालं. वी आर गेटिंग थिंग्स रेडी. येते मिनिमाइज करा ना. अच्छा, आम्हाला दिसत नाही, फ्रीज झाली वाटते स्क्रीन तुमची. काय काय सांग, मेसेज सांगतो का तिथं ओपन करताना? येस म्हणला. येस म्हणाल ना? येस म्हटलंय. ऑफिस आलंय वरती लोगो आणि वी आर गेटिंग थिंग्स रेडी. स्टॉप शेअर करून शेअर करा परत. हा, ओके. अशा प्रकारे एक विंडो येईल आणि एक बार लागेल. ते बार लागल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. तर तो बार लागल्यानंतर तुमचा वेळ जो आहे ना, तो तुमचा जो स्पीड आहे, तुमच्याकडे किती MB RAM आहे लॅपटॉपला?
आहे सर बऱ्यापैकी, 4 आहे का 8 आहे, किती आहे? 8 होती होती आहे म्हणजे नवीन लॅपटॉप. शेअरिंग स्टॉप झाली तुमची? हो सर, स्क्रीन शेअरिंग हॅज स्टॉप ऍट द शेअर विंडो इज क्लोज. नाही नाही नाही, शेअर करा ना, चालू, शेअरिंग चालू ठेवा. हा आता आता बार लागेल बघा, सगळ्यांना दिसतंय बार खाली. तर तुमचं जर 8 GB रॅम असेल तर हे 8 मिनिटात होईल. 2 GB असेल किंवा 4 GB असेल आणि नेट नेट थोडस स्लो असेल तर याला 1 तास, 2 तास, 4 तास किंवा 24 तास किंवा 48 तास सुद्धा लागू शकतात. म्हणजे मी चेष्टा करत नाहीये पण असं लागू शकतात. बरोबर का धोकरट सर? येस सर. हो सर, आपलं 5 मिनिटात झालं होतं. हा हा, सरांचं 5 तास होत या वेळेला. मला वाटतं सरांना आपण स्पेशल केस मध्ये दिलं होतं तुम्हाला, है ना आपण? हा येस सर, येस सर. 8 मिनिटात होईल. आता किती खाली टायमिंग तुमचं किती बघा, 9 वाजून आपलं 10 वाजले करेक्ट. एक तास लागेल बट होईल. आणि हा बार पूर्ण झाल्यावर अशा प्रकारचं विंडो किंवा मेसेज येईल की यू आर ऑल सेट, ऑफिस इज इंस्टॉल्ड नाउ. उसके बाद क्या करना है तुमको, क्लोज, क्लोज ला क्लिक करा. ओके, आता शेयर करा स्क्रीन. हाँ, आता हे मिनिमाइज करा. आता बघा सगळ्या स्टेप आपल्या म्हणजे इन्स्टॉलेशन झालेले आहेत. आता तिकडे आलेले बघा, बीपीएड सेमिस्टर चं एक्सेल फाईल आहे किंवा पॉवर पॉइंट ओपन करा. एखादा पॉवर पॉइंट ओपन करा देतो. ऑफिस 19 आलेला आहे तिथं. आता काय झालेलं आहे, त्यांचं इथं साइन इन होतं अगोदर, बरोबर, योगिराज भटभटे. ते साइन आउट ऍक्टिवेट करायचंय फक्त आपल्याला आता. हा, ते साइन आउट करायचं तुमचं जर असेल तर, अँड येस म्हणा. हा आता नो 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 नो, हे कट करा, साइन आउट करा, साइन आउट येस म्हणा ना देतो. ओके, हा आता साइन आउट केल्यानंतर, नाही नाही, आता 19 फेब्रुवारी पर्यंत असं होतं तुमचं हे. ठीक आहे, कॅन्सल करा. पॉवर पॉइंट ओपन करा. आता जुनं जे 19 होतं ते झालेलं आहे. वाय बी, हा साइन आउट करा, येस म्हणा फक्त. युज अ डिफरंट अकाउंट म्हणा, चला युज डिफरंट अकाउंट. बर कट करा. हा थांबा, मी सांगतो, गडबड करू नका, गडबड करू नका, थांबा. तिथं खाली इथं हे कट करा, कट करा. हे अकाउंट लिहिलं आहे बघा इथं, अकाउंट इथं लेफ्ट साइडला, हे बी कट करा. बर यूज डिफरंट अकाउंट करा. आता साइन इन करा. हा आता हे पहा, आता डाउनलोड झालं, इन्स्टॉलेशन झालं, आता ऍक्टिवेट ही थर्ड अँड लास्ट स्टेप आहे. यामध्ये मी दिलेला जो आयडी आहे तो टाकायचा आणि बदललेला पासवर्ड तो टाकायचा सर्वांसाठीच. 1 ते 5, 1 नंबरला असेल तुम्ही, 2 नंबरला असेल तरी बदललेलाच पासवर्ड टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकायचा आहे तुम्हाला. आता ते स्टॉप शेअर करून आयडी टाकत आहेत, तसंच तुम्हाला करायचं आहे. करा झाले. बदललेला पासवर्ड हे तर महत्वाचं ना, मग अपडेट केलं ना आपण. मी तुम्हाला दिलता ना तो टाका. 3
आता स्मॉल करा. ओके ओके बरोबर. हा बदलला पासवर्ड टाकला. ओके करा आता. डन करा. शेयर करा स्क्रीन. एक्सेप्ट करा. क्लोज करा. आता अकाउंटला जावा. ओके सबस्क्रिप्शन प्रोडक्ट मायक्रोसॉफ्ट 365 आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही प्रवेश केलेला आहे पॉवर पॉइंटच्या क्रिएटिव्हिटीच्या नवीन विश्वामध्ये. अशा पद्धतीनं सबस्क्रिप्शन प्रोडक्ट आलं की त्याचा स्क्रीनशॉट सगळ्यांनी मला पाठवायचा आहे. ठीक आहे चला क्लोज करा आता. Yes.